हे हाय फ्रेंड्स, तर आता पुन्हा माझा एक नवीन व्हिलॉग. हा व्हिलॉग ॲक्च्युली आम्ही व्हिडिओ बनवला जस्ट ना, तो ओपनिंग व्हिडिओ होता याचा. हे ॲक्च्युली स्टँड आहे डिजिटेकचं आणि आम्ही त्याचा जस्ट ओपनिंग व्हिडिओ केला. आणि तुम्ही तुम्हाला सेटअप दाखवतो की माझा ओपनिंग व्हिडिओचा सेटअप कसा होता. ॲक्च्युली मी माझ्या आईच्या पार्लरमध्ये आहे आणि हा बघा आमचा सेटअप. सेटअपसाठी म्हणजे आपलं बॅकग्राऊंड खूपच खराब होतं, तर बॅकग्राऊंड हटवण्यासाठी एक पडदा वगैरे लावला आणि खुर्ची चेअर वगैरे आणली, समोर एक टेबल ठेवला. तर हा माझा ऑफिसचा टेबल आहे, जसं युजली मी तो ऑफिससाठी यूज करतो, पण आज व्हिडिओ बनवण्यासाठी यूज केला. सो तुम्ही बघू शकता हा चाकू खोलण्यासाठी ऑफकोर्स, आणि माझा हा फोन. ॲक्च्युली याच्यामध्ये मी व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे जस्ट नाव, आणि तो व्हिडिओ पेन ड्राईव्हमध्ये कॉपी होतो आहे. सो दॅट जर चुकून उकून कुठे डिलीट वगैरे काही झाला तर आमच्याकडे कॉपी असली पाहिजे. हे जे स्टँड आहे ॲक्च्युली खूप चांगलं आहे, त्याचा रिव्ह्यू तुम्हाला कळलंच. नेक्स्ट व्हिडिओ ज्यावेळेस माझं येईल त्यावेळेस ब्लूटूथ वगैरे त्यासोबत आहे. सगळ्यात खास बात म्हणजे की जर तुम्ही बघितलं तर हे जे मागचा पडदा आहे, हा पडदा आम्ही जुगाड करू आणला आहे. ते पुढे येऊन आईची आमची मशीन आहे, त्या मशीनीला लागलं आहे शिलाई मशीन. त्यानंतर सो आजचा म्हणजे थोडा चांगला होता आमचा अनुभव. हे सगळं आम्हाला सेटअप वर करण्यासाठी माझ्या ताईनं आणि ओमनं मला खूप मदत केली. तर ओम म्हणजे आमचा एडिटर प्लस डायरेक्टर, आणि भविष्यात कदाचित तो आमचा प्रोड्युसरसुद्धा होईल. तर ही इज अ रिअली गुड पर्सन, ही इज सपोर्टिंग मी इन ऑल दिस मेस आय एम डुईंग राईट नाऊ. सो दिस वॉज ऑल अवर सेटअप आय वॉन्टेड टू शेअर विथ यू गाईज. आणि माझा विचार चालू होता की ओम असतानाच व्हिडिओ काढावा, पण आता जर तुम्ही बघितलं तर 12:40 झाली आणि जस्ट आमचा व्हिडिओ संपला आहे. तो 12:40 म्हणजे खूप लेट झालं, कारण की आम्हाला सेटअप करायलाच खूप जास्त टाईम लागून गेला. आणि ह्या सेटअपची हे बघा, हे जे आहे ना, इथं आम्ही एक फोन ठेवला होता आणि इथून असा 3rd degree अँगल घेतला होता. तर रेकॉर्डिंगसाठी आम्हाला वाटलं होतं की कसा असा पण अँगल असावा. आमच्याकडे सध्या असं प्रॉपर सेटअप नाही आहे या क्षणी तरी, त्यामुळे आम्ही असे जुगाड काइंड ऑफ थिंग करतो आहे. पण आता आमच्याकडे एक स्टँड आलेलं आहे आणि होपफुली पुढच्या काही दिवसांमध्ये मी अजून एक स्टँड घेईल. ते आमची एक ॲमेझॉनचं स्टँड आहे, त्याचं पण आता करू रिव्ह्यू. तो जवळपास 3.5 ते 4 फुटाचा स्टँड राहणार आहे आणि तो असा साईड वगैरे ठेवून साईड अँगल घेण्यासाठी काम येईल. हा समोर फ्रंट व्ह्यू घेण्यासाठी काम येईल. सो लाईक दिस इज वॉज अवर डे, दिस वॉज माय फर्स्ट व्हिडिओ जो मी प्रोफेशनली शूट करायचा ट्राय केला आहे. तर होपफुली तुम्ही तो व्हिडिओ येऊन बघसाल आणि कमेंट्स लाईक्स वगैरे जे असेल ते सांगसाल, सजेशन्स वगैरे देसाल. आणि हा माझा एक व्हिलॉग. सो थँक्यू गाईस, मिलेंगे फिर से अगली बार नेक्स्ट टाइम वेन एवर आय एम मेकिंग एनी अदर व्हिडिओ. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब जसं नेहमी सगळे सांगत असतात तसं मी बसवतो. थँक्यू, बाय.